मुलांनो इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात देखील बातमी लेखनाचा समावेश करण्यात आलेला आहे तुम्हास माहितीच आहे की बातमी आपणास कशी मिळते ती दूरदर्शन वर्तमानपत्र वा इंटरनेट अशी विविध साधने आहेत की ज्यामुळे आपणास बातमी सहज मिळते बातमी लेखन ही एक कला आहे बातमी लेखन हे एक कौशल्याचे काम आहे आता आपण बातमी लेखन करताना कोणते गुण आत्मसात करावे लागतात ते पाहू लेखन कौशल्य उत्तम हवे भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक व्याकरणाची जाण असणे आवश्यक सोपी व सुटसुटीत वाक्यरचना आवश्यक बातमी लेखनासाठी अवांतर वाचनाची आवश्यकता असते खोटी वर्णने करू नयेत परिच्छेद लघु स्वरूपात असावेत वास्तव घटनेचे अवास्तव वर्णन करू नये बातमी भूतकाळात लिहावी कारण ती घडून गेलेली घटना असते समर्पक व सुव्यवस्थित पद्धतीने बातमी लेखन करावे गुण विभागणी एक योजलेली भाषा शैली एक गुण दोन तटस्थ भूमिकेतून लेखन एक गुण तीन अचूक घटना योग्य तपशील दोन गुण चार शीर्षक एक गुण एकूण पाच गुण चला सरावासाठी एक बातमीपत्र तयार करू आमच्या वार्ताहराकडून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी सर्व शिक्षा अभियान हितगुज मेळावा सर्व शिक्षा अभियान शिक्षण विभाग ठाणे यांच्या वतीने ठाणे येथील सरस्वती महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात जागतिक महिला आरोग्य दिनाच्या निमित्ताने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत सर्व शाळांतील इयत्ता आठवी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आरोग्य स्वच्छता व हितगुज मेळाव्याचे आयोजन केले होते तीन दिवस चाललेल्या या मेळाव्याचे उद्घाटन ठाणे तालुक्याचे आमदार बाळासाहेब देखणे यांनी केले तीन दिवस चाललेल्या या मेळाव्यात कुशल व नामवंत डॉक्टरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले किशोरवयीन मुलींचा व्यक्तिमत्व विकास आहार विहार आरोग्य तसेच वैयक्तिक स्वच्छता निरोगी शरीर मनशांती योग हलके व सहज करता येणारे व्यायाम चांगल्या सवयी व नियमितपणाचे महत्व या विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी उचित मार्गदर्शन केले मेळाव्यात सहभागी विद्यार्थिनींची रक्त तपासणीही करण्यात आली अनेक स्पर्धांचे व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले स्पर्धेतील विद्यार्थिनींचा सहभाग व उत्साह लक्षवेधी होता भोजन व निवासाची उत्तम सोय करण्यात आली होती मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आली सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सौभाग्यवती स्वप्नाली कर्णिक यांनी सर्वांचे आभार मानले व विद्यार्थिनींचे कौतुक करून आरोग्याची काळजी घेण्याबाबत सूचनाही दिल्या तसेच त्यांनी शिक्षण विभागाच्या या चांगल्या कार्याचे तोंड भरून कौतुक करून सर्वांचे आभार मानले उत्साहात आनंदात व जोशात या कार्यक्रमाची सांगता झाली अशा प्रकारे आज आपण बातमी लेखनाचा अभ्यास केला